ನಮಸ್ಕಾರ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಏದಿನ ಡಾಟ್ ಕಾಮ್. ನಾನು ಜಿ ಎಂ ಪವಿತ್ರ. ಮೋದಿ ಹವಾ ಎಷ್ಟು ಜೋರಾಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕೇವಲ ಸುಳ್ಳುಗಳಲ್ಲೇ ಮೋದಿ ಜನರಿಗೆ ಸ್ವರ್ಗಲೋಕವನ್ನು ತೋರಿಸುವಷ್ಟು. ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಮೋದಿ ಸುಳ್ಳುಗಳು ಮಿತಿಮೀರಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆಯೇ ವಿನಃ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸೋ ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಮೋದಿ ಸುಳ್ಳುಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ, ಬನ್ನಿ. हम बचपन से एक नाम हमेशा सुनकते आए, जब रेडियो का जमाना था, झुमरी तलैया. झुमरी तलैया का नाम पूरा हिंदुस्तान जानता है. मैं तो देशवासियों को कहूंगा कि आपने जितना झुमरी तलैया का नाम सुना है, उससे भी अधिक हमारा झुमरी तलैया सुंदर है. बेटे आप बैठ जाओ, थक जाओगे. बेटा थक जाओगे. भाई कोई इस बच्चे ने एक तस्वीर बना के लाया है, जरा एसपीजी के लोग ले लेना. बेटा पीछे अपना नाम पता लिख देना. भारत माता की, भारत माता की. मैं सीधे काशी से आपके बीच आ रहा हूं. मुझे आने में विलंब हुआ, इसलिए आप सब मुझे क्षमा करें. और मुझे बताया गया कि आप में से बहुत लोग सुबह 8:30 बजे आके बैठ गए थे. मैं काशी से भगवान विश्वनाथ का, भोले बाबा का आप सबके लिए आशीर्वाद लेकर के आया हूं. मैं आज काशी में अपना नामांकन दाखिल करने के बाद, ये मेरी पहली जनसभा है और मैं देख रहा हूं कि काशी हो या कोडरमा या गिरडी, एक ही बात गूंज रही है. फिर एक बार ಕೊಡರಮಾದ ಮಣ್ಣಿನಿಂದ ನಾನು ಎಲ್ಲಾ ನಾಗರಿಕರಿಗೂ ಭರವಸೆ ನೀಡುತ್ತೇನೆ. ಅದು ಭಯೋತ್ಪಾದನೆ ಆಗಿರಲಿ ಅಥವಾ ನಕ್ಸಲಿಸಂ ಆಗಿರಲಿ, ಮೋದಿ ತಮ್ಮ ಮೂರನೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ನಿರ್ಣಾಯಕ ಹೊಡೆತ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಜಾರ್ಖಂಡ್ ಮತ್ತೆ ನಕ್ಸಲಿಸಂನ ಭದ್ರಕೋಟೆಯಾಗದಂತೆ ಮೋದಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲಿದ್ದಾರೆ. ಇಡೀ ಬುಡಕಟ್ಟು ಪ್ರದೇಶವು ರಕ್ತಪಾತ ಮತ್ತು ಹಿಂಸಾಚಾರದಿಂದ ಮುಕ್ತವಾಗುವ ದಿನ ದೂರವಿಲ್ಲ. ಇದೇ ಮೋದಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅಂತ ಸುಳ್ಳು ಭರವಸೆ ನೀಡೋ ಮೂಲಕ ಮತದಾರರನ್ನ ಹುರಿದುಂಬಿಸಿದರು. और इस क्षेत्र के लोगों को इन्होंने दशकों तक कमजोर सरकारों का रवैया देखा है. कांग्रेस की कमजोर सरकारों ने देश को नक्सलवाद की आग में झोंक दिया और नक्सलवाद ने देश का बहुत नुकसान तो किया ही किया, लेकिन मेरे देश के अनेक माताओं को उनके सपनों को कुचल डाला है. जो बेटे नक्सलवाद की राह पर जाके बंदूक उठा रहे थे, उन्होंने खुद को तो बर्बाद कर दिया, उस परिवार को बर्बाद कर दिया और उस माँ को जिंदगी भर रोते रहने के लिए मजबूर कर दिया. इस आग में वामपंथियों ने भी अपनी रोटियां सेकी. ये भाजपा की सरकार है जिसने देश में नक्सली हिंसा पर लगाम लगाई. मोदी को चुनौतियों को टालना नहीं, मोदी को टकराना आता है. और जब फौलादी हौसला हो, जब हौसला फौलादी हो, तो बड़े से बड़ी चुनौती भी चरण चुमने लग जाती है. आज पूरे देश में नक्सलवाद का दायरा बहुत सिकुड़ गया है, बहुत सिकुड़ गया है. और मैं कोडरमा की इस धरती से सभी देशवासियों को ये गारंटी दे रहा हूँ, आतंक हो या फिर नक्सलवाद, मोदी अपने तीसरे कार्यकाल में इन पर बहुत बड़ा प्रहार करने का संकल्प ले चुकी है. मोदी झारखंड को फिर से नक्सलवाद का गढ़ नहीं बनने देगी. मैं अपने नौजवानों की जिंदगी तबाह नहीं होने दूंगा. मैं उन माताओं की कोख छीनने नहीं दूंगा. वो दिन दूर नहीं जब पूरी आदिवासी बेल्ट
खून खराबे से मुक्त होगी और ये मोदी की गारंटी है। डेप्सांग मत्तु डेमचोक प्रदेश सविदारु चदर किलोमीटर प्रदेश चीना कबल्सकोळ्ळुत्ता इदे विषय गोत्तिद्द मोदीजी मात्र सैलेंट आगि कैकट्टि कुळ्ळुत्तिद्दारे। 20 ಸೈನಿಕರು ಹತರಾದ ನಂತರ 2020 ಜೂನ್ 19 ರಂದು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಭಾರತದ ಗಡಿಯೊಳಗೆ ಯಾರು ಪ್ರವೇಶಿಸಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಪ್ರದೇಶವನ್ನ ಯಾರು ಅತಿಕ್ರಮಿಸಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। ಈ ಮೂಲಕ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಹುತಾತ್ಮರಾದ ಸೈನಿಕರಿಗೂ ಅವಮಾನ ಮಾಡಿಬಿಟ್ರು। ಈ ಘಟನೆ ಬಳಿಕ 4 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ 21 ಸುತ್ತಿನ ಮಾತುಕತೆ ನಡೆದ್ರು ಆ ಪ್ರದೇಶದ ಸ್ಥಿತಿ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ। ಚೀನಾದ ಅತಿಕ್ರಮಣ ಮುಂದುವರಿತಾನೆ ಇದೆ। ಈಗ ಮೋದಿಜಿ ಮತ್ತೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಪೊಳ್ಳು ಆಶ್ವಾಸನೆಗಳನ್ನು ಕೊಡೋಕೆ। ಇನ್ನು ಎರಡನೇದು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೆಎಂಎಂ ಎಡಪಕ್ಷಗಳ ಸಮ್ಮಿಶ್ರ ಸರ್ಕಾರದ ಅಧಿಕಾರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಖನಿಜ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳಿಂದ ಬರುವ ಆದಾಯವನ್ನು ಆಯಾ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಲಾಗಿಲ್ಲ, ಅವುಗಳನ್ನು ನೇರವಾಗಿ ಸರ್ಕಾರದ ಬೊಕ್ಕಸಕ್ಕೆ ಹರಿಸಲಾಯಿತು, ಈ ವಿಧಾನವು ಸ್ವೀಕಾರಾರ್ಹವಲ್ಲ, ಮೋದಿ ಹೊಸ ನೀತಿಯನ್ನು ಪರಿಚಯಿಸಿದ್ದು ಜಿಲ್ಲಾ ಖನಿಜ ನಿಧಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದೇವೆ, ಈಗ ಒಂದು ಜಿಲ್ಲೆಯ ಖನಿಜ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳಿಂದ ಉತ್ಪತ್ತಿಯಾಗುವ ಆದಾಯದ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ಅದೇ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮರುಹೂಡಿಕೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಸತ್ಯದ ತಲೆ ಮೇಲೆ ಹೊಡೆದಂಗೆ ಮೋದಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಸಾಥಿಯೋ ಜಬ್ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೆಎಂಎಂ ಲೇಪ್ ಕಿ ಸರ್ಕಾರ ಥಿ ತಬ್ ಖನಿಜ ಸಂಪದಾ ಸೆ ನಿಕಲಾ ಪೈಸಾ ಉಸ ಕ್ಷೇತ್ರ ಕೋ ನಹೀಂ ಮಿಲ್ತಾ ಥಾ ಸೀದೆ ಸರ್ಕಾರ ಕೆ ಖಜಾನೆ ಮೇ और कुछ चोरों के जेब में चला जाता था। यहां तो अभ्रक की कितनी सारी खदाने रही है, आपको क्या मिला? कोडरमा और गिरडी उसको भी नाम मात्र के लिए कुछ मिल गया तो मिल गया। मोदी ने कहा ऐसा नहीं चलेगा, मोदी ने नई नीति बनाई, हमने डिस्ट्रिक्ट मिनरल फंड बनाया। अब मैंने तय किया है कि जिस जिले से खनिज संपदा निकलती है उसका एक हिस्सा उस जिले के लोगों की भलाई के लिए, उस जिले के विकास के लिए खर्च होना चाहिए। ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಸಂಗ್ರಹಿಸುವ ನೇರ ತೆರಿಗೆ ಮತ್ತು ಪರೋಕ್ಷ ತೆರಿಗೆಗಳಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಗಳ ಪಾಲನ ಹಣಕಾಸು ನಿಯೋಗ ನಿಗದಿ ಮಾಡುತ್ತೆ। ಹೀಗೆ 15ನೇ ಹಣಕಾಸು ಆಯೋಗವು ನಿಗದಿ ಮಾಡಿದ ಪಾಲಿನಲ್ಲಿ ದೇಶದ ಬೇರೆಲ್ಲಾ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಭಾರಿ ಪ್ರಮಾಣದ ಲಾಭ ಆಗಿದೆ, ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಭಾರಿ ಪ್ರಮಾಣದ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದೇ ವಿಷಯಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ಹೋರಾಟ ಕೂಡ ನಡೆದಿತ್ತು, ಅದೆಲ್ಲ ಮರ್ತೋಯ್ತಾ ಅಂತ ಮೋದಿಜಿಗೆ। ಇನ್ನು ಮೂರನೇದು, ಭಾರತವು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ, ಸ್ವಜನ ಪಕ್ಷಪಾತ ಮತ್ತು ತುಷ್ಟೀಕರಣದಿಂದ ಮುಕ್ತವಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಕೆಂಪುಕೋಟೆಯಿಂದ ಹೇಳಿದ್ದೆ। ಜೆಎಂಎಂ, ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಎಡಪಕ್ಷಗಳ ಇಂಡಿ ಮೈತ್ರಿಕೂಟ ಈ ಎಲ್ಲ ದುಷ್ಕೃತ್ಯಗಳಿಗೆ ಅತಿದೊಡ್ಡ ಮಾದರಿಯಾಗಿದೆ। ಕಳ್ಳರನ್ನ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಮಲಗಲು ನಾನು ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ನಾನು ಅವರ ನಿದ್ದೆಯನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕ್ತೇನೆ ಮತ್ತು ಅವರ ಖಜಾನೆಯನ್ನು ಖಾಲಿ ಮಾಡ್ತೇನೆ। ಮೋದಿ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಅವರು ಮೋದಿಯನ್ನ ನಿಂದಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ತಮ್ಮ ಮೇಲಿನ ಆರೋಪವನ್ನ ಮುಚ್ಚಾಕೋಕೆ ವಿಪಕ್ಷಗಳನ್ನ ದೂಷಿಸಿದ್ದಾರೆ। ಮೈ ಭಾರತ್ ಕೋ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಪರಿವಾರವಾದ ಔರ್ ತುಷ್ಟೀಕರಣ ಸೆ ಮುಕ್ತ ಹೋನಾ ಕೆ ಲಿಯೆ ಅಪ್ನಾ ಜೀವನ್ ಖಪಾ ದೂಂಗಾ। ಜೆಎಂಎಂ, ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಲೇಪ್, इंडी गठबंधन इन सारी बुराइयों का सबसे बड़ा मॉडल है। आपने देखा यहां कांग्रेस के एक मंत्री के कर्मचारी और कर्मचारी का नौकर उसके घर में से नोटों के पहाड़ निकल रहे। भाई ये नोटों के पहाड़ इतने बड़े हैं कि गिनते गिनते मशीन हाफ जाती है मशीन। मैंने तो मेरे जीवन में कभी नोटों का ऐसा ढेर आंखों के सामने देखा नहीं, पहली बार टीवी पे देख रहा हूं। इसके पहले कांग्रेस के सांसद के घर से नोटों के पहाड़ निकले, ये भी पूरे देश ने देखा। मुझे बताइए ये सारे जिनके यहां से पैसे निकल रहे हैं ये किसके करीबी है? अफसरों के घर से पैसे निकले वो भी उनके खासम खास, नेताओं से यहाँ निकले पैसे वो भी उनके खास, नौकरों से पैसे निकले वो भी उनके खास। मतलब ये इनके सिर पर किसका हाथ है भाई? यही तो लोग है ना, ये जो भी करते हैं वो शाही परिवार के इशारे से करते हैं। आपके गांव की सड़कें, पुल, नहरें नहीं बनी, वो आज भी खस्ता हाल है क्योंकि वो पैसा
मंत्री जी के यहां पहुंच जाता है, उनके कर्मचारी के यहां पहुंचता है, उसके नौकर के यहां पहुंचता है। साथियों, ये तो अभी शुरुआत है, मैं तो और ज्यादा खजाने खोजने वाला हूं। मैं चोरों को नींद से सोने नहीं दूंगा, मैं उनकी नींद तो उड़ा दूंगा, उनके खजाने भी खाली करके रखूंगा। ये पैसे आपके हैं, इन पैसों के मालिक आप हैं, कोई चोरी लूट नहीं कर सकता है। मोदी इन पर कड़ी कार्रवाई कर रहा है और इसलिए ये मोदी को गोली मारने की बातें करते हैं, मोदी को गोली गालियां देते हैं। 2014 ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲೇ ನಾ ಖಾವುಂಗಾ ನಾ ಖಾನೆ ದುಂಗಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಧಿಕಾರದ ಚುಕ್ಕಾಣಿ ಹಿಡಿದ ಮೋದಿಜಿ. ಹಿಂದೆಂದೂ ಕಂಡರಿಯದಂಥ ಎಲೆಕ್ಟ್ರಾಲ್ ಬಾಂಡ್ ಮೂಲಕ ಬೃಹತ್ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ಕೇವಲ 10 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿರೋದು ಜಗಜ್ಜಾಹಿರಾಗಿದೆ. ಬಿಜೆಪಿಗೆ ಬಿಜೆಪಿ ವಾಷಿಂಗ್ ಮಷೀನ್ ಅನ್ನೋ ಹೆಸರು ಬರೋಕೆ, ಎಲೆಕ್ಟ್ರಾಲ್ ಬಾಂಡ್ ಮೂಲಕ ಜಗತ್ತಿನ ಅತಿದೊಡ್ಡ ಹಗರಣ ಅಂತ ಹೆಸರು ಬರೋಕೆ ಶ್ರೀಮಾನ್ ಮೋದಿಜಿನೇ ಕಾರಣ. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಇವರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೋದಿಜಿ ಈಗೀಗ ಸುಳ್ಳು ಜೊತೆ ಕಾಮಿಡಿನೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಾ ಅಂತ ಅನ್ಸೋಕೆ ಶುರುವಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಆದರೆ ಅವರು ಕಾಮಿಡಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ತೊಗೊಂಡು ನಾವು ನಗಾಡಬಾರ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಬಕ್ರ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಮೋದಿ ಮಾತನ್ನು ನಂಬದಿರಿ, ನಂಬಿ ಮೋಸ ಹೋಗದಿರಿ. ಮತ್ತಷ್ಟು ವಿಶೇಷ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಲು ಮತ್ತು ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯಲು ಈ ದಿನ .com ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.